कर्जत दहिवली राष्ट्रवादी भवन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक 9/6/2019 रोजी सकाळी 10:30 भरवण्यात आली होती. यावेळी आमदार सुरेश भवलाड यांनी मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले की नॅशनल हायवे जात आहे तो कर्जत मधूनच, कर्जतच्या पुलावरून वाहतूक आहे. हा पूल वेगळा व्हावा, बायपास करून पूल होऊ नये तर नवीन पूल या मार्गे बांधण्यात यावा, यासाठी त्यांनी उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सावित्रीसारखा हा जर पूल तुटला तर कर्जतकरांची दळणवळण पूर्णपणे थांबेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर तानाजी चव्हाणी हे जिल्हा चिटणीस आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणालेत की येत्या निवडणुकीमध्ये आमदार सुरेश भाऊ लाड यांना जास्तीत जास्त 50,000 फरकात मतांनी निवडून आणणार असा निर्धार त्यांनी केलाय. यावेळी उपस्थित मान्यवर प्रदेश प्रतिनिधी भगवान शेठ भोईर, अशोक सावंत, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, रजनी गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य मधुकर घारे, पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख, सरचिटणीस राजेंद्र निगुडकर, शहर अध्यक्ष नंदकुमार लाड, युवक अध्यक्ष सागर शेळके, युवती अध्यक्षा प्रतीक्षा लाड, ओबीसी अध्यक्ष राजू हजारे, नगरसेवक उमेश गायकवाड, सुवर्णा नितले, महिला युवक विद्यार्थी संघटना ओबीसी अल्पसंख्याक मागासवर्गीय व आदिवासी सेलचे सर्व कार्यकर्ते हजारो संख्येने यावेळी उपस्थित होते. कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये गेल्या 3 निवडणुकांमध्ये आमदार सुरेश भाऊ लाड हे निवडून आले 2014 अपवाद सोडून. त्यांच्या कार्यकाळामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये त्यांनी विकासाची अनेक कामं केली. त्याच्यामध्ये महत्त्वाची अशी रस्त्याची कामं असतील, पाणी योजना असतील, समाज मंदिरं असतील, विविध समाजोपयोगी कामं असतील. परंतु आत्ता महत्त्वाचा विषय जो आहे, कर्जत तालुक्यामध्ये तीव्रतेने पाणी टंचाई भासू लागलेली आहे. पर्जन्यमान कमी झालेलं आहे, भूगर्भातली पाण्याची पातळी खाली जात चाललेली आहे. कर्जतमधल्या अनेक गावांना आणि वाड्यांना आत्ता तीव्र पाणी टंचाई भासू लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोंढाणे धरण हे कर्जत तालुक्यातलं एक प्रमुख धरण व्हावं ही फार पूर्वीपासूनची मागणी होती. हे जर कोंढाणे धरण झालं असतं तर या कर्जत तालुक्याचा अर्धा भाग सुजलाम सुफलाम तर झालाच असता, परंतु कर्जत शहरासहित अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सुटू शकला असता. भविष्यकालीन तरतूद म्हणून पाण्याचं दुर्भिक्ष जाणू नये म्हणून कोंढाणे धरण व्हावं आणि म्हणून हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. दुर्दैवाने या धरणाच्या बांधकामामध्ये काहीतरी फार मोठा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. त्याच्यानंतर आलेल्या सरकारने या संदर्भामध्ये अनेक चौकशा केल्या, त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. परंतु कोंढाणे धरण मंजूर करून ते पाणी शिडकोला द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव आता शासनाचा आहे. आणि तसं जर झालं तर कर्जत तालुक्याचा कोंढाणे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क आहे. आणि म्हणून आता जो पाण्याचा प्रश्न जर उद्भवणार असेल, असं म्हणतात का भविष्यातली जी युद्ध होणार आहेत ती पाण्याच्या प्रश्नावर होणार आहे, आणि जर कोंढाणे धरणाचं पाणी फक्त शिडकोला मिळणार असेल आणि कर्जत तालुका त्यापासून वंचित राहणार असेल, तर कर्जत तालुक्यातल्या जनतेला या धरणाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.